थोडं सिरियस चित्रपट करतो पण ह्याला जर खरं ओळखलं त्याच्यामध्ये सेन्स ऑफ ह्युमर, टायमिंग, डायलॉग्स कसे असायला हवे. कारण कित्येक डायलॉग्स आम्हाला खूप लास्ट मोमेंटला मिळाला. कारण निशांत यांचा जो असिस्टंट तो एका झाडाखाली असा भेट बसायचा आणि अचानक हे आला हे बोलायचं. पण ते बोलताना इतकं कन्व्हिन्स्ड असायचं की त्याला म्हणतात ना थोडं पाठांतर करावं नाही लागायचं. माझं नाव प्रिया आहे आणि मी माझे जे वडील आहेत ते डॉक्टर आहेत. अमित नावाचा मुलगा काम करतो ॲज अ असिस्टंट. मला तो फारच आवडतो. मी सिली आय मी लव्ह इट अँड तो माझ्या वडिलांना अजिबात म्हणतो. मला माझं कॅरेक्टर माझं जे आहे की मी खूपच बिंदास आहे. असं मला फक्त लग्न खरं तर एक अभिनेत्री म्हणून मला असं वाटतं आपण नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांच्या शोधामध्ये असतो. तर कुठेतरी हलाल सारखी वेगळी भूमिका करणं आणि त्याच्यानंतर वाजव्या बँड बाजा याच्यामध्ये ॲब्सोल्युटली वेगळी भूमिका आहे. तसेच माझे काही आता सिनेमेही लवकरच रिलीज होत आहेत तर त्याच्यामध्ये माझ्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. तर मी स्वतःला खरंच नशीबवान समजते की इतके छान नेहमीच दिग्दर्शक सरांसोबत किंवा इतके छान रोल मला देवाच्या कृपेने मिळाले. आणि शिवाजी सरांच्या बाबतीत मला सगळं तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की एका आर्टिस्टकडून कितपत काम काढून घ्यायचं म्हणजे जेवढी सीनची गरज आहे ते फक्त तेवढंच सांगतात आणि नकळत आर्टिस्टकडून खूप इझिली छान ते काम होऊन जातं. तर खूप छान मजा आली. माझा ट्रॅक खूपच वेगळा आहे. ह्या सगळ्यांची लग्न होत आहेत पण माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे या सिनेमात. सो त्यामुळे माझा ट्रॅक वेगळाच असणार आहे. जसं चिन्मय बोलला की तो लग्न झालेल्या बायकांवरती हे करत असतो. सो कुठेतरी तो ट्रॅक माझा वेगळा आहे. सो इट इज अ फन. तुमच्या सगळ्यांना खूप आवडेल आणि 20 मार्चला चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा नक्की बघा. खूप वेगळ्या पद्धतीचा सिनेमा मी घेऊन येतोय तुमच्या सगळ्यांसाठी. थँक्यू. त्यांचा नेहमी सपोर्ट असतो आम्हाला. लाईक ही इज ऑलवेज बॅक बॉन फॉर मी. आणि खरंच थँक्यू सो मच. ते आधी का आले त्यांचं खूप टाईट स्केड्युल असतं. ते बराच वेळ आम्हालाही फॅमिलीत भेटत नाही. सो आय एम रिअली थँकफुल टू यू. सर्वप्रथम चित्रपटाचे सर डायरेक्टर सर्व स्टार्स का अभिनंदन चित्रपट एक चांगल्या उंची गाठे ज्यात काही शंकाच नाही. जसे आपल्याकडं शिवाजी सर आहेत त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार जवळजवळ प्रत्येक अल्टरनेट पिक्चरमध्ये त्यांना भेटलेले आहेत. पोलीस दलाचे अध्यक्ष यांच्या हस्ते आपण या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च आणि ट्रेलर लॉन्च करतोय. जोरदार टाळ्या वाजव. वाजवूया बँड बाजा. 20 मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. अरे हो गया बैठ जा. एक ही चपड़े वाला सारा नहीं चपेगा. चलो हो गया. थैंक यू. आभार. चलो आ जाओ इंटरव्यू. Thank you.
नाही मराठी मध्येच बोलायला लागणार आहे नाहीतर ओके दोन्ही मिक्स अँड मॅच करूया आपण. हां एकतर खरंच धमाल आली मालेगावला पाटलांच्या घरी शूट घरीच म्हणेन मी गावीपेक्षा घरीच आणि वातावरण फार इंटरेस्टिंग होतं आणि मी पहिल्यांदा मालेगावमध्ये शूटिंग केलं होतं आणि पाटलांबरोबर केलं होतं तर हा अनुभव फार सुंदर अप्रतिम अनुभव आणि फक्त शूटिंग नाही शूटिंग नंतर सुद्धा खरी धमाल व्हायची बहुतेक 30 धमाल परत सकाळी उठून आम्ही कंटिन्यू करायचो ऑन द सेट तर थँक्यू शिवाजी सर त्यांच्यामुळे ही फिल्म हा रोल माझ्याकडे आला आणि मला कॉमेडी करायला लागली नाही कारण की त्यांनी इतकं सुंदर लिहिलेलं होतं की त्यातनं हसू येतं तर मला फार काही चेहरे वेड्यावकडे करायला लागले नाही आणि कोणीच केलेलं नाहीत आमच्या पूर्ण चित्रपटामध्ये तर सिच्युएशनल कॉमेडी काय असते आणि एखाद्या दिग्दर्शकाला दोन वेळा नाचल्यावर का मिळतो तर हा चित्रपट करताना मला जाणवलं. थँक्यू शिवाजी सर थँक्यू अमोल की त्यांनी मला ही संधी दिली हा चित्रपट करण्यासाठी हा रोल करण्यासाठी. कलाकार म्हणून खरंच मला खूप व्हरायटी मिळाली आजपर्यंत स्पेशली मी राजा खूप केले आहेत ॲक्शन खूप केलेली आहे तर कॉमेडी खूप करेन सिच्युएशनल कॉमेडी असं मला म्हणायचं आहे तर लकीली ॲज एक कलाकार म्हणून एक अभिनेता म्हणून या क्षेत्राने मला फार वेगवेगळे रोल्स दिले आणि त्यातला हा एक रोल आहे. दिस इज वन ऑफ द चेरी ऑन द केक्स. Thank you so much. So, हाँ बेसिकली मेरा रोल वो छोटी सी गांव की लड़की है लेकिन बहुत ही ज़्यादा बिंदास है और उसको कुछ नहीं करना है लाइफ में उसको बस शादी करनी है जिससे वो प्यार करती है तो शी इज़ वेरी लाइक कि हाँ बस मेरा यही टारगेट है और वो अपने पापा को बहुत कन्विंस करने की कोशिश करती है एंड या और एक्सपीरियंस के बारे में मैं ये बताऊँगी कि फर्स्ट ऑफ ऑल आई एम रियली ग्रेटफुल एंड थैंकफुल कि यू नो पहली फिल्म होती है और वो भी नेशनल अवार्ड विनिंग डायरेक्टर के साथ वो अपने आप में एक बहुत ख़ास बात है. तो मैं बहुत ही खुश थी जब मैं सेट पे गई और बहुत ज़्यादा नर्वस भी थी यू नो वो फर्स्ट फिल्म होती है तो वो नर्वसनेस होती है बट शिवाजी सर ने जितना कंफर्टेबल मुझे फील करवाया और पहले ही सीन में यू नो वो हो गया बस वो अपने आप हो गया मुझे ज़्यादा सोचने की ज़रूरत नहीं पड़ी. धन्यवाद. हाँ जी हाँ सो मैं अभी नवाज सर के साथ एक फिल्म कर रही हूँ जिसका नाम है बोले छोड़िया जो शमास सिद्दीकी डायरेक्ट कर रहा है उसमें वन ऑफ द मेन कैरेक्टर मेरा है एंड अगेन नवाज सर के बारे में क्या बोला जाए आप सबको पता है और मैं एक्सपीरियंस बहुत ही अच्छा था क्योंकि मुझे बहुत सीखने मिला उनसे. नवाज सर इतने ज़्यादा यू नो अगर आप उनके साथ एक सीन भी करते हो तो अपने आप में आपको बहुत कुछ सीखने मिलता है उनसे तो एक्सपीरियंस बहुत अच्छा था. इससे पहले मैंने मुक्काबाज की थी मुक्काबाज जो अनुराग कश्यप सर ने डायरेक्ट किया है उसमें मेरा छोटा सा पार्ट था बट इस फिल्म में मैं डीए भी थी डायरेक्टर्स असिस्टेंट तो हिंदी में मैंने ये किया है. उससे पहले इम्तियाज़ अली सर के साथ एक शॉर्ट फिल्म की है जो उन्होंने लिखी और प्रोड्यूस की है उनके भाई आरिफ अली सर ने डायरेक्ट किया है तो वो भी मैंने किया है एज एन एक्टर. दैट वॉज़ अ शॉर्ट फिल्म वो हॉटस्टार पर भी थी और या अभी तो मैं बस वही है बोले छोड़िया सेकेंड शेड्यूल अभी शुरू होगा यू नो आई थिंक 10-15 डेज में शुरू हो जाना चाहिए और मुंबई में ही होने वाला है एंड एक दो प्रोजेक्ट्स है जिसके लिए यू नो बात चल रही है बट बहुत ज़्यादा अर्ली हो जाएगा कुछ भी बोलना एंड हाँ लुकिंग फॉरवर्ड टू यू नो गुड वर्क आई जस्ट वॉन्ट टू डू गुड वर्क. थैंक यू सो मच. एक्चुअली
माझं नाव नमस्कार माझं नाव अमोल लक्ष्मण कागणे. मी या सिनेमाचा निर्माता प्रोड्युसर आहे. हा सिनेमा का पाहावा जो आपला क्वेश्चन आहे. मला असं वाटतं की मी याच्या आधी खूप सिनेमे केले, हलाल केला, लेथी जोशी केला, परफ्यूम केला. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या सिनेमामध्ये नॅशनल अवॉर्ड, स्टेट अवॉर्ड, मटा सन्मान असे बरेच वेगवेगळे सिनेमा झाल्यानंतर आणि वेगवेगळे सिनेमांचं सक्सेस मिळाल्यानंतर माझा हा पहिला कॉमेडी सिनेमा आहे वाजवा बँड बाजा. मला असं वाटतं की हा तुम्हाला नक्की आवडेल, कारण की तुम्ही पाहत असाल पोस्टरमध्ये तर खूप मोठी स्टारकास्ट आहे, मल्टी स्टार सिनेमा. याच्यामध्ये मंगेश देसाई सर, समीर धर्माधिकारी सर, चिन्मय उदगीरकर सर आहेत, कांचन सर आहेत, नागेश सर आहेत. असा मल्टी स्टारर मोठा सिनेमा आहे. सो ऑब्व्हियसली जो आत्ताचा जॉनर चालू आहे मराठी सिनेमांचा, कॉमेडी, एंटरटेनिंग आणि थोडासा फन लव्हिंग, सो मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी या सिनेमामध्ये आहेत. आणि लास्टला एक छोटासा एंडिंगला मेसेज दिलेला आहे. सो मला असं वाटतं की नक्की तो मेसेज तुम्हाला आवडेल, तुम्ही तो ॲक्सेप्टही कराल. आणि 20 मार्चला माझा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये रिलीज होतो आहे. सो तुम्ही तो नक्की पहा. आगे की जो प्रोजेक्ट्स आहे मेरे, माझे जे पुढचे प्रोजेक्ट्स आहेत, माझा आत्ता 20 मार्चला जो सिनेमा आहे तो वाजवा बँड बाजा रिलीज होतो आहे. त्याच्यानंतर माझा 3 एप्रिल टेंटेटिवली आमची डेट चालू आहे, 3 एप्रिलला माझा अहिल्या सिनेमा रिलीज होतो आहे. त्यानंतर माझा 1 मेला झोलझाल सिनेमा रिलीज होतो आहे. त्याच्यानंतर जूनमध्ये माझा तुझं माझा अरेंज मॅरेज ॲज अ लीड हिरो सिनेमा रिलीज होतो आहे. त्याच्यानंतर माझा झोलझालनंतर माझा मान्सून फुटबॉल ॲज अ हिरो सिनेमा रिलीज होतो आहे. डॉक्टर डॉक्टर माझा सिनेमा जुलैमध्ये रिलीजवर आहे. मान्सून फुटबॉल माझा सिनेमा रिलीजवर आहे. सो असे बरेचसे सिनेमे माझे रिलीजवर आहेत. सो येस, आय एम सिरियसली सो सो हॅपी फॉर दॅट. आणि खूप खूप आनंद होतो आहे की एवढे सगळे सिनेमे बॅक टू बॅक 5-6 महिन्यामध्ये माझे येतात, त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि खूप हॅपी आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. मी अभिनेता कांचन पगारे. मित्रांनो, आमचा वाजवूया बँड बाजा हा सिनेमा 20 मार्च 2020 रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकतो आहे. आणि हा सिनेमा म्हणजे एक कौटुंबिक विनोदी गोष्टीवर आधारित असलेला हा सिनेमा आहे. आणि 3 भावांची लग्नासाठी चाललेली धडपड आणि त्यांचे प्रयत्न यावरच ही एक हा एक लेअर झाला गोष्टीचा या सिनेमाचा. पण यामध्ये अजून एक गोष्टीचा धागा आहे, ज्यामध्ये त्या 3 भावांपैकी एकाचा मित्र मी आहे आणि माझी बायको प्रीतम कागणे आहे. आणि आमच्या दोघांचं अरेंज मॅरेज असून आमच्या दोघांमध्ये खूप खूप प्रेम आहे. पण त्या प्रेमाला कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता एक निर्माण होते. पण ते सगळं विनोदी अंगाने आहे या सिनेमात आणि ते त्या पद्धतीने आलेलं आहे. माझं कॅरेक्टर जे आहे त्याला बोलण्याची एक त्याची वेगळीच शैली आहे, जी तुम्हाला सहजासहजी समाजात बघायला मिळणार नाही. आणि इंटरेस्टिंग आहे ती. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की ते कॅरेक्टर बघायचं असेल, हा सिनेमा एन्जॉय करायचा असेल, तर 20 मार्चला तुम्ही नक्की चित्रपटगृहांमध्ये जा आणि आमचा सिनेमा नक्की बघा. थँक्यू. नाव नाही सांगायचं ना, सॉरी. मी या फिल्ममध्ये दिव्या या मुलीचं कॅरेक्टर प्ले करत आहे. कुठेतरी मला असं सांगता येईल की आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेनुसार म्हणजे एक सेकंड त्या बँडबाजा या फिल्ममध्ये मी दिव्या या मुलीचं कॅरेक्टर प्ले करत आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याचं कॅरेक्टर कांचन पगारे हे प्ले करत आहेत. कुठेतरी जसं आपण पोस्टरमध्ये बघताय की यु नो ह्या 3 मुलांच्या लग्नासाठी ही सगळी तयारी सुरू असते. सो त्याच्या पलीकडे जाऊन माझा ट्रॅक या फिल्ममध्ये दाखवण्यात आलेला आहे. नवरा बायकोचं आमचं जे रिलेशन असतं, सो ते रिलेशन सांभाळून ठेवण्यासाठी एखाद्या मुलीला कसे प्रयत्न करावे लागतात. म्हणजे परत असं मला सांगता येईल की चिन्मय उदगीरकर ह्याच्यासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे सुद्धा या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे. तर आय एम सॉरी, आय एम रिअली गेटिंग वाजवा बँड बाजा या फिल्ममध्ये मी दिव्या या मुलीचं कॅरेक्टर प्ले करत आहे. कांचन पगारे हे माझ्या नवऱ्याचं रोल या फिल्ममध्ये करत आहेत. कुठेतरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर या बाबतीत सुद्धा हा सिनेमा बोलतो. जसं आपण आत्ता पोस्टरमध्ये बघताय की 3 मुलांच्या लग्नासाठी जी एका फॅमिलीची तयारी असते ती या सिनेमामध्ये आम्ही दाखवलेली आहे. आणि चिन्मय उदगीरकर हा ह्याच्यासोबत माझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखवलं. तर प्रत्येक मुलीसाठी मला असं वाटतं नेहमी आयुष्यामध्ये काही ना काही अडथळे येत असतात. तर म्हणजे नवरा बायकोचं जे रिलेशन आहे माझं आणि कांचनचं,
सो ते सांभाळून ठेवण्यासाठी ह्याच्यामध्ये काय कॉमेडी घडते किंवा ते सांभाळून ठेवण्यासाठी मी कसं यु नो स्वतःला सावरते, तर असे एक फॉर्मली असं एक छान ट्रॅक या फिल्ममध्ये दाखवलेला आहे. तुमच्या सगळ्यांना खूप हा सिनेमा आवडेल आणि 20 मार्चला लवकरच थिएटरमध्ये रिलीज होते, तुम्ही जाऊन नक्की बघा. धन्यवाद. शिवाजी लोटन पाटील, ही माझी 4थी फिल्म आहे. पहिली फिल्म घट, हलाल, भोंगा आणि आता वाजवूया बँड बाजा. ही कमर्शियल फिल्म आहे वाजवूया बँड बाजा. 3 भावांची कहाणी आहे. आजच्या डेटला मुली लग्नासाठी भेटणं फार मुश्किल असतं. या 3 भावांना मुली कशा भेटतील याच्यावर ही फिल्म आहे. आई परेशान आहे त्यांची की यांना मुली भेटत नाही आहे, पण हे काहीतरी अशी तिकडमबाजी करतायत तिघं आणि आपल्यासाठी मुली शोधतात, पण त्या मुली त्यांच्यापर्यंत पोचतात, टिकतात, राहतात की नाही राहतात त्याच्यासाठी ही फिल्म तुम्हाला 20 मार्चला बघावी लागेल. अतिशय सुंदर फिल्म आहे. या फिल्ममध्ये गाणी अतिशय सुंदर आहेत. अजून सांगायचं म्हटलं की माझा हा वेगळा प्रयत्न आहे. नॅशनल अवॉर्ड घेतले लोक वेगळ्या पद्धतीने माझ्याशी बोलत होते की हे तर ठीक झालं, नॅशनल विशनल काही कमर्शियल करणार आहेस की नाही. म्हटलं ठीक आहे भाऊ, प्रयत्न करून बघूया. नाव पण चांगलं आहे वाजूया बँड बाजा, म्हटलं माझी वाजते का खूप फिल्मची असते बघूया, म्हटलं त्या शिवाने केलेली आहे फिल्म. पण नक्की फिल्म लोकांना आवडेल ही माझी गॅरंटी आहे. धन्यवाद. सुरुवात. नमस्कार, मी अभिनेता कांचन पगारे. माझ्यासोबत आहेत अभिनेत्री प्रीतम कागणे. आणि आमचा सिनेमा वाजवूया बँड बाजा हा 20 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होतो आहे. हा सिनेमा खरं तर अशा लोकेशन्सवर शूट झाला आहे जे तुम्ही याआधी कधी सिनेमांमध्ये पाहिले नसतील. कम्प्लीट व्हर्जिन लोकेशन्स आहेत आणि महाराष्ट्रातलेच आहेत. आणि ज्या ठिकाणी कधी शूटिंग होत नाही रेग्युलरली त्या ठिकाणी जाऊन आम्ही हा सिनेमा शूट केलेला आहे. त्याच्यामुळे लोकेशन्स अतिशय सुंदर आहे. या सिनेमाची कथा 3 भावांच्या लग्नासाठी चाललेल्या धडपडीविषयी आहे. आणि 3 भाऊ आहेत आणि ते थोडेसे ओव्हर एज झालेत लग्नासाठी. मग त्यावेळेला त्यांची धडपड आणि त्यांची मानसिक फडफड जी काय आहे ह्या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे आमचा हा सिनेमा वाजवूया बँड बाजा. आणि ह्या सिनेमाला अजून एक वेगळी गोष्ट जोडली आहे, जी गोष्ट आहे माझी आणि प्रीतमची. आम्ही दोघंही ह्या सिनेमामध्ये नवरा बायकोच्या रोलमध्ये आहोत. अरेंज मॅरेज झालं आहे, पण नवऱ्याचं बायकोवर निस्सीम प्रेम आहे हे मात्र तुम्हाला पदोपदी सिनेमामधून जसे जसे सीन्स पुढे पुढे सरकत जातील तसं तसं तुम्हाला कळत जाईल ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुंदर बाईचा भोळा नवरा असं ह्या कॅरेक्टरचं मी डिस्क्रिप्शन देईन. खरं तर सुंदरबाईचा भोळा नवरा ही सोसायटीसाठी एक ऑपॉर्च्युनिटी असते आणि तशी ती ऑपॉर्च्युनिटी ह्या सिनेमातसुद्धा समाजातील काही घटक घेऊ इच्छितात, पण त्याचं काय होतं, ते नेमकं कुठे पोहोचतं ते प्रकरण, ह्या सगळ्याचं एकत्रित सार म्हणजे आमचा सिनेमा वाजवूया बँड बाजा. आणि याच्यामध्ये आता मला असं सांगायला आवडेल की ह्याचा जो बेस्ट फ्रेंड असतो तो त्याला धोका देतो आणि कुठेतरी म्हणजे माझ्याच नवऱ्याचा वापर करून तो मला एक म्हणजे मी स्टोरीलाईन नाही सांगणार पण मला माझ्यासाठी तो धडपडत असतो. तर कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी कशा मजेशीर घडत असतात. आणि एक स्त्री म्हणून मला असं वाटते आपली भारतीय कौटुंबिक व्यवस्था जी आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही नवरा बायकोंनी एकत्र राहून आपल्या संसाराला पुढे कसं नेलं पाहिजे, म्हणजे कुठलाही त्याच्यामध्ये अडथळा आला, कुठलंही एखादं ऑब्स्टॅकल आलं तर त्याला तुम्ही आहारीने जाता. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की तरुण वयामध्ये आपण बरेच जण आहारी जात असतो, नॅचरली काही गोष्टी नकळत घडत असतात आपल्याकडून. हे सगळं न घडता आपण आपल्या कुटुंबाला कसं एकत्र ठेवतं कुठेतरी हा एक सिनेमा छान मेसेजसुद्धा देतो. म्हणजे छान एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे ह्या सिनेमाचं सांगता येईल. कॉमेडी आहे, लग्न आहे, मजा आहे, मस्ती आहे. आणि त्यातल्या मग आणि त्याच्या पलीकडेही जाऊन एका स्त्रीने कुटुंब सांभाळण्यासाठी स्वतःला कसं आपल्या लक्ष्मण रेषेच्या पलीकडे न जाता ती स्वतःचं आयुष्यसुद्धा कशी एन्जॉय करू शकते असं एक सामाजिक छान छोटंसं मेसेजसुद्धा या फिल्ममध्ये दिलेलं आहे. थँक्यू. बँड बाजा लग्नाचा सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे. मी असं धरू इच्छितो की सगळ्यांचं लग्न झालेलं आहे तर प्रत्येकाच्या लग्नाची काही ना काहीतरी कथा आहे, काहीतरी एक व्यथा आहे,
ती कथा व्यथा आणि लग्नाचा हा मॅड मॅड करणारा लग्न कल्लोळ लग्न प्रवास बघण्यासाठी प्लीज सगळ्यांनी 20 तारखेला वाजवूया बँड बाजा नावाची जी फिल्म आहे, जी धमाल मॅड कॉमेडी आहे, ती नक्की बघा. तुम्ही ती 100% एन्जॉय कराल. 3 भावंड आहेत, तिघही अवलिये आहेत, एक प्राध्यापक आहे, एक कंपाऊंडर आहे आणि एक जो आहे तो प्ले बॉय आहे, जो संजू म्हणजेच मी प्ले करतो आहे. आणि या तिघांच्या लग्नाबद्दलच्या आणि जोडीदाराबद्दलच्या कॉन्सेप्ट ज्या आहेत ना, त्या काहीतरी भयंकर बिलंतर आणि कलंदरच आहेत. त्यामुळे यांचे लग्नच होत नाही आहेत. यांना स्वतःमध्ये काही बदलच करायचे नाही आहेत, किंवा स्वतःच्या काही सवयींना यांना कमीच करायचं नाही आहे, यांना सुधारायचंच नाही आहे. तर अशा प्रकारचे तिघं अवलिये आपापले गळ टाकून बसलेले आहेत त्यांच्या स्वरूप योग्य अशी मुलगी पटवण्यासाठी. पण त्याच्या गळ्याला काही मासा लागत नाही. असे अनेक वर्ष गेल्यानंतर हे अजिबात न बदललेले असताना सुद्धा नशिबाने यांच्या गळ्याला मासे लागतात. मग त्यांना पटवून लग्न करण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न आहे, त्याच्यामध्ये जे काही ट्विस्ट अँड टर्न्स आहे, त्याच्यामध्ये जो काही तमाशा होतो आहे, जे काय कॉमेडी प्रसंग तुम्हाला अनुभवायला मिळत आहेत, त्याची ही सगळी कथा म्हणजेच वाजवूया बँड बाजा. आणि हा सिनेमा 20 मार्चला येतो आहे, तेव्हा प्लीज वेळ काढून हा लग्न कल्लोळ लग्नाच्या या भयंकर कलंदर लीला बघण्यासाठी हा सिनेमा नक्की बघा. थँक्यू सो मच.